सोमवारी 8 मार्चला महाराष्ट्र राज्याचा आणि महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला आहे. या अर्थसंकल्पात अमरावती जिल्ह्यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील आतापर्यंतच्या अनेक प्रलंबित मागण्यांबाबत अर्थसंकल्पात तरतुदी करण्यात आल्या आहेत, त्यामुळे जिल्ह्यात सर्वांगीण विकासाला चालना मिळेल. अर्थसंकल्पात स्पष्ट तरतूद झाल्याने अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम पूर्ण होणार आहे. नवीन शासकीय महाविद्यालयामुळे राज्यात वैद्यकीय पदवी, पदव्युत्तर, विशेषज्ञ स्तरावरील 3,000 जागा वाढणार आहेत. त्याचप्रमाणे अमरावती विमानतळावरील धावपट्टीचा विस्तार, नवीन टर्मिनल बिल्डिंग, रात्रीच्या विमान वाहतुकीची सुविधा यासाठीही आवश्यक निधी उपलब्ध होणार असल्याने तेही काम पूर्णत्वास जाणार आहे. जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी वरुड व मोर्शी तालुक्यात अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारण्यात येणार आहे. तसेच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी श्री क्षेत्र मोझरी आणि श्री क्षेत्र कौंडण्यपूर, तसेच संत गाडगेबाबा निर्वाण भूमी वलगाव येथे मूलभूत निवासी आराखड्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेकडो वर्षांचा वारसा असलेल्या व स्थापत्य शैलीसाठी प्रसिद्ध पौराणिक स्थळांच्या विकासासाठी राज्यात 101 कोटी नियतव्यय प्रस्तावित केला आहे. त्यातून दर्यापूर तालुक्यातील लासूरच्या आनंदेश्वर मंदिराचाही विकास केला जाणार आहे. अमरावती येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या शतकपूर्ती निमित्त महाविद्यालयाच्या पायाभूत सुविधांसाठी 10 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. अमरावती येथे प्रशासकीय इमारतींसह पायाभूत सुविधांसाठी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रशासकीय इमारतींसाठी 255.96 कोटी रुपये तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या 3% निधी राखीव, राज्य राखीव, पोलीस दलाचा पहिला स्वतंत्र महिला गट, तेजस्विनी योजनेत महानगरातील महिलांना प्रवासासाठी विशेष महिला बस, राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेत गृह खरेदीची नोंदणी कुटुंबातील महिलेच्या नावावर झाल्या, मुद्रांक शुल्काच्या प्रचलित दरामध्ये सवलत, ग्रामीण विद्यार्थिनींना गावापासून शाळेपर्यंत मोफत एसटी प्रवासासाठी राज्यव्यापी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले योजना आदी अनेकविध तरतुदी अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहे. याद्वारे सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या या अर्थसंकल्पाबाबत काय म्हणतात अमरावतीकर, पाहूया सविस्तर. आघाडी सरकारच्या अर्थमंत्र्यांनी अजितदादा पवारांनी मांडलेला अर्थसंकल्प म्हणजे घोषणांचा बाजार आणि फोकांचा सुकाळ. या अर्थसंकल्पात शेतकऱ्याच्या कर्जमाफीमध्ये 2 लाखाच्या वरच्या कर्जमाफीचा उल्लेखच नाही. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन देण्यासाठी कोणतीही तरतूद केली नाही. विदर्भातली कापसाची बोंडअळी, बोंडसड याच्यासाठी नुकसान भरपाई देण्यासाठी उल्लेख केला नाही. आणि विजेच्या बाबतीत, कृषीपंपाच्या बाबतीत तर एवढी घोषणा फसवणारी आहे की व्याज आणि दंडाची रक्कमच एवढी दामदुप्पट आहे की अर्धी जरी केली तरी शेतकऱ्याला भरणं शक्य नाही. घोषणा केलेल्या आहे आणि त्या पूर्ण होणार नाही हे त्यांना माहीत आहे. म्हणजे ढोपराला गुळ लावायचा आणि चाटायला सांगायचं, ढोपर काही तोंडापर्यंत पोचणार नाही आणि गुळ काही खाता येणार नाही अशी अवस्था सगळ्यांची करून ठेवलेली आहे. अतिशय सर्वसमावेशक आणि आजची जी कोरोना स्थिती आहे त्या स्थितीला अनुसरून आणि सर्वांच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय घेऊन त्यांनी असं सर्वसमावेशक बजेट आज त्यांनी सादर केलं, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि सर्वात आनंदाची गोष्ट की अमरावतीच्या शेतकऱ्यांसाठी, विशेष करून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी संत्रा प्रकल्पाच्या संदर्भात त्यांनी महत्त्वाची घोषणा केली, ती आमच्या या भागातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत अभिनंदनीय आणि आनंदाची बाब आहे. आणि विशेष करून या भागातील मेडिकल लाईनमधले असलेले जेवढे आमचे विद्यार्थी आहे आणि येणारे भविष्यातले डॉक्टर्स आहे, तरुण पिढी आहे, त्यांच्या वतीने मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. तर वास्तविकतेचं भान हरलेलं असं हे आजचं
अर्थहीन अर्थसंकल्प सभागृहामध्ये मांडला गेलेला आहे. या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्य नागरिक, युवक, शेतकरी, शेतमजूर, उद्योजक यांचं कुठे स्थान या अर्थसंकल्पामध्ये दिसून आलेलं आम्ही तरी पाहिलं नाही. अमरावती जिल्ह्याचं बोलण्याचं झालं तर फक्त वलगाव, मोझरी आणि कौंढण्यपूर हा जो विकास आराखडा आहे यालाच फक्त या ठिकाणी स्थान मिळालेलं आहे. बाकी कोणतंच भरीव असा निधी अमरावती जिल्ह्याला मिळालेला नाही आहे. भारतीय जनता पार्टीच्या आंदोलनामुळे आणि प्रेशरमुळे ह्या बजेटमध्ये आम्ही अमरावतीला शासकीय मेडिकल कॉलेज करू एवढंच घोषित करण्यात आलं, परंतु अमरावतीचं नाव त्याला निधी देऊन मान्यता देण्यात आलेली नाही. जेव्हा की मागच्या बजेटमध्ये जे 4 जिल्हे घोषित केले होते त्यापैकी 3 जिल्ह्याला मेडिकल कॉलेजची स्थापना आणि निधी दिला, नाशिकचं नाव नसताना नाशिकलाही शासकीय मेडिकल कॉलेजची स्थापना होऊन राहिली आहे, त्याला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली, परंतु अमरावतीला मात्र फक्त घोषणा करण्यात आली की आम्ही भविष्यात करू. अमरावतीला यावर्षी शासकीय मेडिकल कॉलेज स्थापन करणे आणि निधी मिळणे हे दिवास्वप्नच राहिलं असून अमरावतीकरांच्या पदरामध्ये निराशा टाकण्यात आली, अमरावतीच्या लोकांच्या तोंडाला पानं पुसण्यात आली. मी या सरकारचा या सर्व बाबतीत निषेध करतो आणि लोकल आमदार ज्या अजितदादा पवारांच्या अतिशय जवळच्या आहेत, आमदार सुलभाताई खोडके या सर्व बाबतीत अतिशय कमी पडल्या असून भारतीय जनता पार्टीतर्फे मी मागणी करतो आहे की विकासाच्या बाबतीत सुलभाताई खोडके ह्या अतिशय कमी पडत असून त्यांनी या मुद्द्यावर राजीनामा द्यावा, कारण की त्यांनी सातत्याने आत्ता 2 दिवसांपूर्वी पत्रक प्रसिद्धीला देऊन अमरावतीला शासकीय मेडिकल कॉलेज होणार मी मागणी केली आहे आणि अजितदादा घोषणा करणार म्हणून सांगितलं होतं, त्यातही त्या कमी पडल्या आहेत. बेलोरा विमानतळाला पैसा मिळणार आणि बेलोरा विमानतळ होणार असंही पालकमंत्री आणि स्थानिक आमदार सुलभाताई दोघींनीही घोषित केलं होतं, त्याही बाबतीत सत्तारूढ पार्टीचे आमदार कमी पडले आहेत. त्यामुळे मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष या नात्याने स्थानिक आमदार ज्या काँग्रेसच्या आहेत सुलभाताई खोडके आणि त्यांचे पती जे राष्ट्रवादीचे नेते आहेत हे दोघंही कमी पडले आहे म्हणून मी सुलभाताई यांचा राजीनामा मागतो आहे. वर्ष 2021-22 महाराष्ट्राचा मांडलेला अर्थसंकल्प म्हणजे फक्त या राजकीय घोषणा आहे. उच्च शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठी तटपुंजी जी काही तरतूद महाराष्ट्र शासनाने केली आहे, येणाऱ्या वर्षामध्ये नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार आहे, परंतु या नवीन शैक्षणिक धोरणासाठी कुठल्याही प्रकारची तरतूद महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये नाही. जे काही कोरोनाची महामारी आपल्या देशामध्ये आली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऑनलाईन शिक्षण प्रशिक्षण हे चालू झालं, यावर सुद्धा कुठल्या प्रकारची तरी तरतूद महाराष्ट्र शासनातर्फे केल्या जाईल अशा प्रकारची आम्हाला वाटत होतं, परंतु अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये केली नाही. जे काही शिक्षक भरती आहे, जे काही नेट सेट धारक विद्यार्थी आहे, जे काही विद्यापीठामध्ये कॉलेजेसमध्ये मोठ्या प्रमाणात प्राध्यापकांचे रिक्त पद आहेत ते भरल्या जाईल अशा प्रकारचं विद्यार्थी परिषदला वाटत होतं, विद्यार्थ्यांना वाटत होतं, परंतु कुठल्याही प्रकारे प्राध्यापकांच्या पदभरतीची सुद्धा तरतूद या अर्थसंकल्पामध्ये केलेली नाही. त्यामुळे उच्च शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीला मोठ्या प्रमाणात पानं पुसण्याचं काम या महाराष्ट्र सरकारने केलं आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.